अहमदनगरमधील रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट सर्व्हंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उतरलेल्या समृद्धी विकास पॅनलने आपल्या प्रचाराची सांगता केली आहे. रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट सर्व्हंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर या संस्थेची संचालक मंडळाची 2024 ते 2019 पंचवार्षिक निवडणुकीतील तलाठी भूमी अभिलेख कोषागार यांच्या संयुक्त 15 संचालकांच्या समृद्धी विकास पॅनलच्या प्रचाराची सांगता सभा भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना नाशिक विभागाचे सरचिटणीस गणेश जाधव, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत हासे, उपाध्यक्ष संतोष तनपुरे, भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष रवी डिक्रूज, भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मापारी, राज्य लेखा व कोषागार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश राऊत, तलाठी संघटनेचे महेश सुद्रीक, जिल्हा संघटना संघटक प्रवक्ते अविनाश टोकळ, सोपान गायकवाड, सुरेश जेठे, बाबासाहेब कदम, निलेश साळुंखे, भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे मिलिंद भिंगारदिवे, प्रमोद जाधव, अजय परदेशी, सतीश आरोटे, दिनेश पुसतकर, कोषागार कर्मचारी संघटनेचे संतोष ताटे, मनीषा म्याना, रुपेश भालेराव, श्रीकांत वाघ, अजय दळवी, गणेश नरोटे, संयोजक राम बोरुडे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर यावेळी बोलताना गणेश जाधव म्हणाले की समृद्धी विकास पॅनलच्या माध्यमातून कर्जात कपात केलेली 10% रक्कम कर्ज फेडताना कर्ज खात्यात वर्ग करणे, कर्जदार सभासद मयत झाल्यास जामीनदाराकडून किंवा वारसाकडून केली जाणाऱ्या वसुलीला लगाम घालून कर्जमाफीसारखी योजना आणणे, अनावश्यक खर्च टाळत अप्रत्यक्ष उत्पन्नात वाढ करणे, जामीनदारांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील भेदभाव दूर करून ठोस उपाययोजना करणे, थकबाकीदारांची कर्ज रक्कम जामीनदार यांच्याकडून वसूल न करणे याबाबत उपाययोजना करणे, तसेच दिवाळी भेट सुरू करणे, ऋणपूर्ती योजनेच्या लाभात वाढ करून सभासद वारसाला दिलासा देणं, सभासद संख्या वाढवून आणि इतर उपाययोजना करून संस्थेचे भागभांडवल वाढीवर भर देणे, तातडीच्या कर्ज रकमेत वाढ करणे आदींबाबत निर्णय घेण्यात येतील. तसेच केडगाव येथील संस्थेच्या मालकीच्या शिल्लक शेत जमिनीवरील झोन बदलून बिगर शेती रूपांतर करून सभासदांचं घर उभारण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सभासदांना भूखंडाचं वितरण करण्याची उपाययोजना करणे, कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्धतेसाठी संस्थेत अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्रोत निर्माण करणे, या सर्व प्रकारच्या संकल्प कृती करून सभासदांची समृद्धी साधून संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत समृद्धी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं. तर प्रशांत हासे म्हणाले, संस्थेच्या संचालक मंडळाची 2023-24 ते 2028-29 या पंचवार्षिक कालावधीसाठी 10 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सभासदांच्या हितासाठी आणि सभासदांच्या आर्थिक गरजेवेळी भक्कमपणे त्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील तलाठी व मंडळाधिकारी, संवर्ग, भूमी अभिलेख कार्यालय आणि कोषागार यांनी सभासदांच्या हितासाठी एकत्रित येऊन लढा देण्याचं ठरवलंय. सभासदांनी समृद्धी विकास पॅनलला निवडून द्यावं असं ते म्हणाले. तर रवी डिक्रूज म्हणाले, या लढ्यात संस्थेच्या सभासदांच्या समृद्धीसाठी तलाठी, संवर्ग, भूमी अभिलेख, कोषागार हे समृद्धी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना फक्त सभासदांचं हित हे एकच उद्दिष्ट समोर ठेवून पुढे येत आहेत. सभासदांचं हित साधत असतानाच असंख्य सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याची खूणगाठ मनाशी बांधली आहे. यातील काही निर्णय घेऊन संस्थेच्या पारदर्शक कारभारासोबतच काही सुधारणा करण्याचा संकल्पही पॅनलनं केलाय. नावातच समृद्धी असल्याने निश्चितच येणाऱ्या काळात सभासदांची समृद्धी साधली जाईल असं ते म्हणाले. तर यावेळी बोलताना अविनाश ठोकळ यांनी समृद्धी विकास पॅनलचे चिन्ह रोड रोलर असून रोड रोलर या चिन्हावर बटन दाबून पॅनलच्या उमेदवारांना सेवेची संधी द्यावी असं आवाहन केलं. तर यावेळी सूत्रसंचालन अविनाश ठोकळ यांनी केलं. तर आभार प्रवीण गायकवाड यांनी मानले. मी गणेश जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना नाशिक विभाग. आमचं रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट सर्व्हंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर, संचालक मंडळ निवडणूक 2024 ते 2029. आम्ही समृद्धी विकास पॅनलच्या पॅनलखाली आम्ही एक निवडणूक लढत आहोत आणि आमचे चिन्ह आहे रोड रोलर. आम्ही तलाठी, कोषागार आणि भूमी अभिलेख ह्या तिघांची युती करून हा समृद्धी विकास पॅनल बनवला आहे.
आणि त्यातल्या जाहीरनामा म्हणलं तर जाहीरनाम्यानुसार आम्ही एक ठळक मुद्दे वाचतो. थकबाकीदार कर्ज रक्कम जामीनदारांच्याकडून वसूल न करण्याबाबत एक उपाययोजना आम्ही करीत आहोत आणि एक दिवाळी भेटसाठी आम्ही एक भेटवस्तू आम्ही सर्वसभासन लेत आहोत. ऋणपूर्ती योजनेच्या ऋणपूर्ती योजनेच्या लाभात वाढ करून वारसांना दिलासा देण्यावर आम्ही भर देणार आहोत. तसेच सभासद संख्या वाढवून व इतर उपाययोजना करून आणि भाग भांडवल सोसायटीचे वाढवणार आहोत. कर्जदारांमध्ये कपात केलेली 10% रक्कम आम्ही सोसायटी फेडताना त्याच्या खात्यात वर करण्याबाबत आम्ही एक निर्णय घेणार आहोत. याप्रमाणे आमचे एक ठळक मुद्दे आणि जे आपण कर्ज घेतलं आहे त्याला आपण जे इन्शुरन्स पुढच्या वारसांना काही अनावणानी काही घडले सभासदांना तर त्याच्या आपल्याला वारसांचा इन्शुरन्स क्लेम आपण करणार आहोत. त्या दृष्टीने आपल्या उपाययोजना चालू आहेत. येणाऱ्या 10/2/2024 रोजी निवडणुकीसाठी आम्ही आमच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेणार आहोत. त्यासाठी आम्हाला भरघोस मतांनी ह्या समृद्धी विकास पॅनलला आमच्या 3T विजयी करा अशी व्यक्त करतो. मी प्रशांत हसे जिल्हाध्यक्ष तलाठी संघ अहमदनगर. आम्ही तलाठी भूमी अभिलेख आणि ट्रेझरी ऑफिस अशा 3 संघटनांनी मिळून रेव्हेन्यू सोसायटी जी आमची आर्थिक अडचणीच्या काळात मदत करणारी जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आम्ही 3 संघटनांनी मिळून समृद्धी विकास पॅनल या नावाने पॅनल केलेलं आहे. तर आम्ही 4-5 दिवस प्रत्यक्ष सभासदांना भेटून आणि आमचे जे काही जाहीरनाम्यातील मुद्दे आहेत सभासदांच्या लाभाचे ते त्यांना पटवून देऊन आमच्या समृद्धी पॅनलला विजय करण्याचे आम्ही आव्हान केलेले आहे. तर माझं असं सर्व सभासदांना मतदारांना आव्हान राहील की समृद्धी पॅनलच्या जाहीरनाम्यावर आपण विश्वास ठेवावा आणि आपल्या जाहीरनाम्यात नक्कीच जाहीरनाम्याची अंमलबजावणी होईल. आणि समृद्धी विकास पॅनलचं चिन्ह आहे रोड रोलर. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8-4 वाजेपर्यंत मतदान आहे. तरी सर्व मतदारांनी मतदान करावे. मतदानाचं ठिकाण अहमदनगर शहरामध्ये पराग बिल्डिंग येथे आहे व इतर तालुक्यामध्ये जे आपले जिल्ह्यातील तालुके आहे तिथं तहसील कार्यालयामध्ये मतदानचे मतदान केंद्र असून सर्वांनी मतदान करावे असे मी नम्र आवाहन करीत आहे. अहमदनगर या रेव्हेन्यू सोसायटीचं जे निवडणूक चालू झालेली आहे त्याच्या प्रचाराची सांगता सभा भूमी अभिलेख कार्यालय अहमदनगर येथे होत आहे. आणि ह्या सगळ्या प्रचारामध्ये आम्ही एकच मुद्दा धरलेला आहे की आमचं जे निवडणूक चिन्ह आहे ते रोड रोलर आहे. आणि ज्याप्रमाणे रस्त्यावरती खड्डे होतात आणि खड्डे साफ करण्याचं काम रोड रोलरने होतं त्याचप्रमाणे आज गेल्या 7 वर्षामध्ये रेव्हेन्यू सोसायटीमध्ये अनेक प्रकारचे खड्डे भरलेले झालेले आहेत. आणि ते खड्डे भरण्याचं काम हे समृद्धी विकास पॅनल करत आहे. आणि त्यासाठी संपूर्ण आमचे जागरूक उमेदवार निवडून दिलेले आम्ही चयन केलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळे अभ्यासू उमेदवार आहेत. आणि हे निश्चितच हे समृद्धी विकास पॅनलचा विजय करणार आणि सोसायटीचा जास्तीत जास्त विकास करून संपूर्ण सभासदांना आपण त्यामध्ये फायदा देण्याचा काम करणार आहोत. आणि हे जे खड्डे आहेत ते आपण रोड रोलरच्या माध्यमातून भरणार आहोत. म्हणून येणाऱ्या 10 तारखेला शनिवार दिनांक 10/2/2024 रोजी जे मतदान होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी 10/15 उमेदवारांना रोड रोलर चिन्हावर शिक्का मारून बहुमताने विजय करायचं असं आवाहन करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.